वेलकम टू विभास घरगुती मेजवानी। आज आपण बनवणार आहोत पचायला हलकी असणारी मुगाच्या डाळीची खिचडी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर बघूया आपण ही रेसिपी कशी बनवणार आहोत। तर आजच्या आपल्या पचायला हलक्या असणाऱ्या मुग डाळीच्या खिचडीसाठी मी इथे घेतलंय एक वाटी तांदूळ, अर्धा वाटी मुग डाळ, हे खडा मसाला घेतलाय, तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, मिरी आहे, मीठ घेतलंय, हळद, जिरा घेतलंय, तूप घेतलंय आणि कांदा घेतलाय। आता मी हे डाळ आणि तांदूळ एकत्र करणार आहे। आणि हे आता स्वच्छ धुवून 20 मिनिटं आपल्याला ह्याला भिजत ठेवायचंय। मी आता खिचडी बनवण्यासाठी गॅस वरती कुकर ठेवलाय। आता मी त्यात 2 चमचे घी घेणार आहे। आता मी त्यात जिरं टाकणार आहे। आता त्यात खडा मसाला टाकणार आहे। खडा मसाला चांगला भाजला। आता मी त्यात कांदा ऍड करणार आहे। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपल्या कांद्याला हलकासा लाल कलर आलाय, तर मी आता त्यात हळद ऍड करणार आहे। आता मी 20 मिनिटं तांदूळ आणि डाळ भिजवून घेतली होती, ते आता मी याच्यात ऍड करते। आता मी एका साईडला 4 वाटी पाणी गरम करून घेतलंय, ते आता आपण याच्यात ऍड करणार आहोत। आणि चवीनुसार मीठ टाकून आपण आता हे शिजायला ठेवणार आहोत। आता आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। आता मीडियम गॅस वरती मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आता बघूया आपला भात कसा झालाय तो। हा मस्त झालाय, मस्त झाली खिचडी। तर पचायला हलकी असणारी मुगाच्या डाळीची मऊ खिचडी खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये आणि रुचकर अशी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर फ्रेंड्स, तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। थँक्यू।